चिमूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आले असून सुगंधित तंबाखू विक्री, सट्टा व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे पोलीस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून याचा मोठा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे नवनियुक्त चिमूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख धरमसिंह वर्मा यांनी केली आहे. चिमूर येथे इतर अवैध धंद्यांसह अवैध प्रवासी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बसस्थानक, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयासमोरून ही वाहतूक काळी पिवळी टॅक्सी, ऑटो आणि खासगी बसेसमधून केल्या जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असून शहरातील वाहतुकीलाही अडचण होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आता याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेना चिमूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख धरमसिंह वर्मा यांनी केली आहे. चिमूर प्रशासनामध्ये पोलिसाच्या आशीर्वादाने अडधंद्याला ऊत आलेला आहे. या सदर बाबीची आपण अनेक वेळा शिवसेनेच्या वतीने तक्रार करण्यात आले, वरिष्ठांनाही तक्रार केली, परंतु वरिष्ठांनी कोणती दखल घेण्यात आलेली नाही आहे. चिमूरमध्ये गलीगलीमध्ये सर्रास दारू विक्री सुरू आहे. या दारू विक्रीमुळे अनेक लहान मोठे मुलं च्या परिणामात फरकळत आहे. लहान मुलावर अति ज्या गावामध्ये दारू समजत होते त्या अशा लहान लहान मुलांना दारू काय आहे आज समजू लागलेली आहे. त्याचप्रमाणे अवैध वाहतूक सुद्धा खूप जोरात चालू आहे. बसस्टॉपच्या समोर 50 मीटरच्या आतमध्येच दिवसभर टॅस उभे राहतात. प्रशासकीय कार्यालय आहे तिथेही टॅस उभे राहतात. पण याची अनेक वेळा तक्रारी केलेली आहे, परंतु डीएमनी आणि ठाणेदारांनी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोणती दखल घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ना हरकत या टॅक्समुळे ना हरकत त्रास होत आहे. या सर्व बाबीची तात्काळ चौकशी करावी. हा जो धंदा चिमूर पैसा चालू आहे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हेच कळत नाही.